नमस्कार, टॉप न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. मुंबईसह राज्यात तापमानाचा पारा घसरलाय. कुलाबा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार सांताक्रूझ परिसरात 11.4 तर कुलाबा परिसरात 14.5 तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये तापमानाचा पारा आणखी खाली घसरणार असल्याचं हवामान विभागाकडून अंदाज वर्तवला जातोय. नाशिक जिल्ह्यातील कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यात शुक्रवारी 2.8 सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे नाशिककर देखील या कडाक्याच्या थंडीने चांगलेच गारठलेत. देशाची अर्थव्यवस्था कोमात गेली आहे, पण आपण हातावर हात ठेवून बसून चालणार नाही. राज्यात उद्योगधंदे वाढवून युवकांच्या हाताला काम देण्यासाठी प्रयत्न करू. शेतकरी आणि उद्योजक ही दोन चाके आहेत, ती दोन्ही चाके जपायला हवीत. राज्य अडचणीत असताना मदत द्यायला दुजाभाव करणाऱ्या केंद्र सरकारपुढे आम्ही झुकणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलाय. इस्लामपूर येथे नव्याने बांधलेल्या तहसील कार्यालय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 26 जानेवारीपासून मुंबईत हॉटेल, मॉल, पब, मल्टीप्लेक्स 24 तास सुरू राहणार आहेत. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल बोलावलेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. या बैठकीला मनपा आयुक्त प्रवीण परदेशी, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे उपस्थित होते, तसंच हॉटेल आणि मॉल मालकांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. यामुळे आदित्य ठाकरे यांच्या महत्वाकांक्षी मुंबई नाईट लाईफला हिरवा कंदील मिळालाय. याआधीच आदित्य ठाकरे यांनी ही इच्छा व्यक्त केली होती, पण फडणवीस सरकारने याला महत्व दिलं नव्हतं. संख्याबळाचे गणित जमत नसल्याने अखेर भाजपचे राजन तेली यांनी माघार घेतल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दौंड यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने दौंड यांना उमेदवारी दिली होती, त्यांना काँग्रेस आणि शिवसेनेने पाठिंबा दिला होता. दौंड यांच्या निवडीने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे बीड जिल्ह्यातील राजकीय महत्व वाढल्याचे मानले जाते. विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपने केलेली मेगाभरती ही चूकच, अशी कबुली भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. भाजपच्या मूळ संस्कृतीला मेगाभरतीचा फटका बसल्याचं देखील चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या मेळाव्यात कबूल केलंय. विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपने केलेली मेगाभरती ही सगळ्याच राजकीय पक्षांना हादरे बसवणारी होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, याचाच फटका भाजपला बसल्याचं पाटील म्हणाले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यामध्ये भारताने विजय मिळवलाय. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 36 धावांनी पराभूत केलंय. 3 सामन्यांच्या या मालिकेमध्ये दोन्ही संघ आता 1-1 बरोबरीवर आहेत. सिरीजमधील शेवटचा आणि निर्णायक सामना 19 जानेवारीला बंगळुरूमध्ये होणार आहे. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 98 रन केले. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट घेतले. रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि नवदीप सैनीने प्रत्येकी 2 विकेट घेतले. निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा ठोठावली. यावरून ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी निर्भयाची आई आशा देवी यांना एक अजब सल्ला दिला. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ज्याप्रकारे भारताचे माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना माफ केले, त्याचप्रकारे निर्भयाच्या आईनेही दोषींना माफ केले पाहिजे, असे इंदिरा जयसिंग यांनी म्हटलंय. चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी येथील विठ्ठल रखुमाई देवस्थानच्या पटांगणावर 15 जानेवारीला झालेल्या कुस्तीच्या दंगलीत ब्रह्मपुरी तालुका कुस्तीगीर संघाची खेळाडू असलेल्या 12वी शिकणाऱ्या तन्नू मुकेश जाधव या विद्यार्थिनीने एका युवकासोबत कुस्ती खेळली. हा सामना अत्यंत चुरशीचा झाला आणि अनिर्णित राहिला. तन्नू जाधव हिने बलदंड शरीरयष्टीच्या युवकाशी दिलेली कडवी झुंज बघून आमिर खानच्या दंगल चित्रपटातील मुलीच्या कुस्तीची प्रत्येकाला आठवण झाली. तन्नूने सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकली. तर हा होता दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. अधिक बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आमच्या फेसबुक पेजला आणि वेबसाईटला अवश्य भेट द्या. सविस्तर बातम्यांसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत रहा महाराष्ट्र न्यूज 24.